சௌகடா சலைபா சூரனவா உத்தரே கடுனி ஆலி மகாலகத தண்டஹவா சயனுயா ஹரதீனே ரங்கவுயா திசயா சூரனிரீஷனே मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ नांडो नबे काहे दिया परदेस काहे ले लिया मैंने चम्मच ले चम्मच चलो ए आयो ये अर्जुन गरम है बाजी मैं तुम्हारे लिए बाग बाग के लेके आया था इतना सब कुछ करने की क्या जरूरत थी वेणु लो अरे वाह देख क्या रहे हो खाओ ना हाँ खा रहा हूं मैं अरे पर तू इतना क्यों गाय कर रहा है आराम से खा नहीं नहीं हमें मितू जी से मिलने जाना है गौरव जी की सारी गलतफहमी दूर करनी है आज हमें अयो तो गौरी साठी मितुला त्रास कौन सा त्रास हम सिर्फ सच्चाई बताने जा रहे हैं समझे अयो पर सच तर कड़वा होता है ना माझा मीठा मितुला कड़वा सच सहन नाही झाला तर शिव आणि माझा प्रेम है यार मितुवर मीनु जो हम बताने जा रहे हैं ना उससे तुम्हारा रास्ता आसान ही होगा हमारे सच से फायदा ही होगा तुम्हें समझे ए अयो नको मला काय पण फायदा सच्चा प्यार फायदा नाही बघत सच बताने से अगर मितु का नुकसान होने वाला है तो वो मेरा भी नुकसान है ना किसी ने सच कहा है प्यार अंधा होता है आंखों पे नहीं दिमाग पे पट्टी बन जाती है वही हो रहा है आपके साथ ए मैं भक्त तिची काळजी घेतो ए मैं काय दिमाग वर पट्टी नाही बांधले मैं तर मनावर दगड ठेवून तुला सांगतो सच बताने से अगर मितू हर्ट होने वाली है ना तो शिव प्लीज प्लीज उसको सच मत बता प्लीज कैसा लड़कपन है ये क्यों नहीं बताए हम सच ए मेरे लिए प्लीज प्लीज मैं तुझे रिक्वेस्ट कर रहा हूँ शिव उसको कमाल करते हो बेटो अभी कह रहे हो सच्चाई मत बताओ कल बोलोगे शादी कर लो या प्यार तुम करते हो बस सजा हम भुगते हैं चलो फटाफट खाना खाओ जाना है हमें आज सच्चाई बतानी बहुत जरूरी है आज दूध का दूध और पानी का पानी होके रहे ये आ काय कोणाचं ऐकणार नाही मला गौरीलाच सांगायला पाहिजे क्या बोलो जा रहे हो मराठी में जल्दी से खाना खाओ और चलो हमें मीतू जी से बात करनी है और गौरी जी को भी अपने मन की बात बतानी है हाँ मैडम बोल हेलो गौरी ते थोड़ा प्रॉब्लेम झाले दुधाचं पाणी होणार आहे काय झालं आई मीन दूध का दूध आणि पाणीचं पाणी होणार आहे शिव करणार आहे तो तुमच्या ऑफिस मध्ये यायला निघाले काय अरे देवा आता तू तुझं काय बोलणं झालं का त्याच्याशी आई मी बोलून डोक्यात चिरतं का त्याचं काय ए ते सोड तू एक काम कर तू ते आताच ते मितूला घेऊन कॅफे मध्ये ये मी पण तिकडेच जाते ओके ठीक आहे मी येते बाय मीतू मीतू वर्मा जी मीतू कुठे गेली अभी अभी गई ना अपनी बैग लेकर वो मीतू गई वो गई गेली हां आजकल बड़ी अजीब अजीब हरकतें कर रही है वो शिव शिव बस शिव का नाम जपती रहती है क्या हुआ उसे तिचं तिलाच माहित सरांना सांग की मी मीटिंगला गेले हां हां ओके ओके ठीक आहे
बात आहे मीतू कुठे गेली? बस स्टॉपवर गेली असं. एक सेकंड, ये पकड़ो, जाओ ठीक है. अरे मीतू जी आप यहाँ? शिव जी, हे देवा, तू मुझे ऐकलस, मुझे शिवला माझ्याकडे पाठवलस. तुझे हमें समझ में नहीं आ रहा है. अब समझने के लिए क्या बाकी है? आप तो मेरे दिल की बात समझने लगे हो. जी? मैं आपसे ही मिलने आने वाली थी. हम भी आप ही से मिलने आ रहे थे, बहुत जरूरी बात करनी है आपसे. अब क्या जरूरी बात करनी है? मेरा जवाब तो हाँ है. हाँ? आपका भी जवाब हाँ है ना? आग दोनों तरफ बराबर लगी है. कौन सी आग मीतू जी? इश्क की? नहीं, ऐसी कोई बात नहीं है. तो मोहब्बत की होगी. ये वादियाँ, ये फिजाएं और दो दिल. देखिए देखिए, अब हमें आपको साफ साफ पता नहीं होगा. देखिए बुरा मत मानिएगा, पर हम आपसे प्यार नहीं करते. देखिए हम आपसे प्यार नहीं करते, हमारे मन में आपके लिए ऐसा कुछ भी नहीं. नहीं शिव जी, मीतू आणि शिव, मीतू मीतू गौरी गौरी गौरी, काय करू? काय सांगा, तू रडतेस का? सगळं संपलंय गौरी, सगळं संपलं. काय झालं? माझी तपस्या वाया गेली गौरी. अगं मी जगू काय करू आता? मी तू वेडी आहेस का? तू काय बोलतेस? सगळं संपलं, काहीच राहिलं नाही माझ्या आयुष्यात. मी काय करू गौरी? शांत, काय करू? शांत हो तू, शांत हो. मी काय करू? मीतू सगळे बघतायत, रडू नकोस ना मीतू. मग मी काय करू? माझ्याच बाबतीत असं व्हायला हवं होतं का? माझं किती प्रेम आहे माहितीये शिववर, तो असं का वागला? मीतू तू तो प्लीज असं रडू नको, तू पाणी घे प्लीज. नकोय मला. मग तुला ज्यूस पाहिजे काय? तू काय खाणार आहे काय? इथे माझ्या लाईफ मध्ये काय झालंय आणि तू मला खायला काय सांगतोय? नाही तसं नाही, तुला रडून रडून चक्कर आलं तर ऍटलीस्ट ऑरेंज ज्यूस घेतला असत तर बरं वाटलं असत. नको ना, तू जा ना इथून, मला अकेला सोड आता. अयो ऐसा कैसे अकेला छोड़ दे? वेणू थांब जरा, थांब जरा. मी तू शांत हो, आपण बोलूया. नाही बोलायचंय मला. बरं नको बोलूस, ऐकून तर घेशील. हा हे बघ, जे काही झालं त्याने तुला वाईट वाटणं साहजिक आहे, मला कळतंय. प्रेमात अशी जबरदस्ती नाही चालत. त्यानं त्याच्या मनात जे काही आहे ते सगळं सांगितलं ना, आणि नुसतं बोलून टाकलं नाही, समजावलं. मग समजून घे ना मी. त्याला समजून घेताना माझ्या इच्छा सगळ्या मेल्या, माहितीये. संपलं सगळं, संपलं. एका राजकन्याची आणि राजपुत्राची प्रेम कहाणी सुरू होण्याआधी संपली. ए मीतू, ए असं नको बोलू प्लीज. तुला शिव नाही तर दुसरा राजपुत्र भेटेल, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तू तुझं मन मोकळं करू शकशील.
शिवला तुझ्या प्रेमाची कदर नाही तर जाऊ दे, पण पण तुझ्यावर खरं प्रेम करणारा तुला कोणीतरी भेटेल बघ. शिवजींसारखं कोणी नाही या जगात, कोणीच नाही. शिवजींचं प्रेम माझी ताकद आहे. अयो शिवचं प्रेम वेगळं आहे मितू, तुला जेव्हा खरं प्रेम भेटेल ना तेव्हा तुला कळेल की खऱ्या प्रेमात किती ताकद असते. पण ते काढायला थोडा वेळ लागेल. हे खरं प्रेम असं बोलून नाही दाखवता येत, ते असं काळजीतून केअर मधून दिसत. तू रडताना जेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येईल ना तेव्हा त्याचं तुझ्यावर खरं प्रेम असेल असं समज. बरोबर बोललास तू. मगाशी मी रडले ना तेव्हा शिवच्या डोळ्यात पण पाणी आलं होत. म्हणजे म्हणजे शिव आणि माझं प्रेम खरं आहे. सच्चा प्यार. शिवच्या तुलाही तेच वाटत ना. मितू मितू मी काय म्हणते, तू तू म्हणालीस ना कि प्रेम जर खरं असेल तर ते तुम्हाला नक्की मिळत. म्हणजे शिव मला नक्की मिळणार. आमचं प्रेम खरं आहे. त्याच काय माझ्या प्रेमाची ताकद बघून ना तो तो जरा गोंधळला असेल. त्याला ना कळत नसेल, त्याला लक्षात नसेल येत कि हेच त्याच खरं प्रेम आहे. पण मी पटवून देईन ना त्याला, त्याला सांगेन, त्याला समजावेन. तुझ्या मनातला जो कॉम्प्लेक्स आहे ना तो काढून टाक. तूही खूप छान आहेस. शिवला कॉम्प्लेक्स आहे हो ना. वेणू ऐक ना, तू त्याचा रूममेट आहेस ना, प्लीज त्याला सांग ना कि मी तू खूप चांगली मुलगी आहे पण तूही चांगला आहे. मी तुझ्या नजरेत ना एकदा स्वतःला बघ, मग कळेल. हा त्याला मी तू कुठे चाललीस शिवजींना भेटायला? म्हणजे मी त्यांना माझ्या मनातलं सगळं सांगून टाके ना. मी तू संध्याकाळी बोल, आत्ता ऑफिसला चल. आपल्या ऑफिसमध्ये मंथली परफॉर्मन्सची मीटिंग आहे ना. हा नाहीतर नोकरी जाईल. मी तू आत्ता ऑफिसला जाऊयात आणि शिव सुद्धा ऑफिसमध्ये असेल. वेणू आम्ही निघतो. चल वेटर बिल दो. समझ में नहीं आ रहा आप क्यों नाराज हो गई गौरी जी हमसे. कुछ भी कर लो, गलती हमारी है. शिव सर. हाँ. काल सरांनी दिलेली गुप्ता आणि गुप्ता संची फाईल तपासून झाली आहे का? मतलब सर पूछ रहे उसके बारे में. क्या पूछ रहे हैं, सीधा सीधा बोलो ना, फाइल चाहिए. नाही नको, काम झालं का म्हणून विचारलं. तेवढे माझ्यावर कशाला खेकसत आहे, मी काय केलं? जाओ यार यहां से. मैं तो माझ्यावर आपले बडबड बसत. अरे हमने क्या किया है, हर बात पे हमसे नाराज हो जाती है. मतलब नाराज होने का ठेका तो उन्होंने ले रखा है. पहले मीतू को सच नहीं बताया था तो नाराज हो गई थी, अब सच बता दिया है तो उसी पे झगड़ रही. गुस्सा करने का ठेका तो जैसे इन्होंने ही ले रखा है, हमें तो बस चुपचाप बैठना है. ऐसे तो नहीं चलेगा, बात तो करनी पड़ेगी. क्या? कुछ नहीं, आप काम कीजिए. हम मैडम जी फोन नहीं उठाएंगे, इनकी खुशी के लिए बिल्ली के गले में घंटी तो बांध दी. अब क्या करें आपको खुश करने के लिए गौरी जी, मंजन कराएं क्या शेरनी को? काय बड़बड़ करते हो, इस काम करना. घड्याळ घेतलं, पाकिट घेतलं, आय कार्ड घेतलं. काय झालं? काय नाही, शतपावली करता. आता या भलत्या वेळेला शतपावली कधी करायची? याच्या येळ्या कोणी लिहून ठेवलेल्या? अरे म्हटलं की का रे आलंस, अहो तुम्ही काळजीत दिसला म्हणून विचारलं, बाकी काही नाही.
पाणी टाका मला. ए ए ए ए काय काय चुकली चुकली चुकून किती आली. मला खाली जायचं होतं वरती ते मी जाते मी. चालली कुठं चालली कुठं चालली कुठं कुठल्या मजल्यावर जायचं तुला वर का खाली का खाली का वर. वरती वरती वर कितवा मजल्यावर. तिसरा 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 मजला. दर वेळेला दुसऱ्या मजल्यावर आल्यानंतर बेल का वाजवतेस तू चुकून. अहो चुकून वाजवली जाऊ दे का कामाक उशीर होतो. हा 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 चुकून चुकून वाजवली चुकून. नाही जाऊ देणारच आहे मी तिला पण समजावून सांगायला नको तिला. तुम्हाला सांग 12 आणि 12 किती होतात 24. पहिल्या मजल्यावर 24 पायऱ्या आहेत कळलं. आकडे मोजता येतात ना तुला. हो 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 24 त्रिक किती मला सांग किती. अरे मला विचारते तू 24 त्रिक 72 कळलं. उद्यापासून पायऱ्या चढताना मोजायच्या आणि 72 पायरी झाली की बेल मारायची कळलं तुला. हो मोजेन मोजेन. या पुढे चुकून जर इथं आलीस तर तुला शिक्षा देणार समजलं. बाप रे काय ऊन आहे बाहेर तुम्ही गेला नाहीत अजून. हा काय तू पुन्हा चुकून आलीस या घरामध्ये. हो काय अगं अशी कशी वेंधळी आहेस तू. हा दुपारची वेळ असते आजी झोपलेली असते ना घरामध्ये. बरं मग तू आता जा जा तू. काय जा का जा काय समजू तिच्या सुरत का सांगते समज दे तिला समज. नाही ती तुम्ही दिलीच असेल ना तू जा. हा जा अगो बरा झाला तू. हॅलो इथं मंजूचा काय वाटलं. हो बोलतोय. हो मी निघालोच आता. हा अच्छा ठीक आहे ठीक आहे आभारी आपला. ओके काय झालं रेकॉर्डिंग कॅन्सल. आता मस्त निवांत वाचत बसतो. बर म्हणजे तुम्ही कामावर जात नाय. अरे देवा देवाला कशाला बोलवताय आता. ना म्हणजे तसं काही नाही म्हणजे तुम्ही घरी म्हटल्यावर माका आता वांडी घासूक लागतली ना. तू मला का दोष देताय. मी काय केलंय तुमका काय बोललोय. मी काय बोललो आता तुम्हाला. मी ऑफिसला गेलो असतो भांडी तुम्ही दोघी घासली असतो मला दोष का देतात. मी खरं बोललोय. मी बोललोय काय गोयंका मला उगाच काय छोट्याशा गोष्टीमध्ये वाद घालताय तुम्ही. तुझा बरं मी येते. मला का बोलल्या मला का बोलल्या सांग. बोलल्या पुटपुट करायची सवय. मी बोललेलंच नाही त्या एवढ्या मोठ्याने पुटपुट. हो काय माझ्यावर वाटेल त्या आरोप करतो. काय तू शांत हो भांडी घासायची आहेत की नाही घासायची आहेत ना भांडी. मी तर लायब्ररी जाऊन बसतो. हा उत्तम म्हणजे निवांत जाऊन या तुम्ही. आम्ही आहोत घरामध्ये. हा आल्यावर चहा. अगं काय जरा तरी वेळ जाऊ द्यायचा ना. लगेच आलीस तू तिसऱ्या सेकंदाला. दिला की मी वरती लपून बसली होती. साहेब दादाने बघितलं आणि लगेच खाली आली. अगं आली नाही ग आले. आणि असं लगेच कशाला यायचं. तर स्कूटरचा आवाज ऐकायचा आणि मग यायचं ना. जाऊ का बडबड नको तू जा कामाक जा तू जा लवकर. लायब्ररी बंद. अरे अरे तू परत इथे. तुला मी मगाशी म्हटलं होतं तर चुकून इथं आलीस तर तुला शिक्षा देईन म्हणून. पुढच्या वेळेस आलीस तर भांडे घासायला लावीन तुला सांगतोय मी. नाही पुढच्या वेळी कशाला. आत्ताच तिने आत्ताच चूक केली आहे ना तर तिला आत्ताच भांडी घासू दे. जा ग आज आमची भांडी घासून दे. तू बोललीस ते बघूया ना कशी भांडी घासताय ते. भांडी घासायची म्हणजे खुश झाली. काय बोलणार आता जाताना पैसे देतील. हो मेहनत करते ती. हो दिले पाहिजे. नाही नाही देईन देईन नक्की देईन मी. हा
नीतू 6 वाजले मी निघते चल. गौरी थांब ना, मी पण येते, मी पण येते. तू कशाला? आज राहू दे ना मी, तू अपसेट आहेस ना आज. मी जाते. म्हणूनच मी येणार आहे. आणि तू का नाही म्हणतेस यायला? मी माझ्याच घरी चालले ना. माझ्या? अगं पण तू माझ्या घरी यायचं म्हणतेस ना. हो, असं काय करतेस? बाय. तुझ्या बाजूला माझं एक घर आहे ना, शिवचं घर, ते माझं घर. अगं मी तू, हे बघ, मला तुझ्या भावना समजत आहेत, पण त्याला थोडा वेळ दे ना. नाही, मी त्याला सगळं सांगणार आहे. हो, त्याचा विश्वास नाही आहे ना आमच्या प्रेमावर, तो विश्वास मी त्याला देणार आहे. मी त्याला सांगेन, हे बघ तू काळजी नको करूस, मी आहे ना, मी सगळं सांभाळेन. हो, मी त्याला सांगेन, मी त्याला म्हणेन, डोंट वरी, मी आहे.